स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। सुमारे 5 ते 6 लाख लोकसंख्येच्या दिवा शहरात कोविड रुग्णालय आणि लसीकरण केंद्र याबाबतच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपा दिवा मंडळ मार्फत प्रभाग कार्यालयाला घेराव घालण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण दिवा शहरासाठी एकमेव लसीकरण केंद्र SMG स्कूल दिवा पूर्व येथे असल्याने या केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी होते। या लसीकरण केंद्रावर असलेले ढिसाळ नियोजन व लसीचा कमी साठा यामुळे येथे नागरिकांचे हाल सुरू आहेत। संपूर्ण ठाणे शहरात पालिकेतर्फे जवळजवळ 50 पेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत। मात्र दिवेकरांच्या लसीकरण केंद्र वाढवण्याच्या मागणीकडे ठाणे महानगरपालिका प्रशासन कानाडोळा करत आहे। दिवा शहरात अन्य ठिकाणी म्हणजे दिवा पश्चिम, गणेशनगर, दिवा पूर्व, साबेगाव येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू करावे व नागरिकांची सुरू असलेली गैरसोय त्वरित थांबवावी यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने मागणी करून सुद्धा ठाणे महापालिका याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत भाजप दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी केलाय। दिवावासियांच्या मागणीकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व ठाणे शहराच्या तुलनेत सुविधा पुरवत असताना दिवा शहराप्रती केला जाणारा जुजाभाव याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी दिवा विभागातर्फे दिवा विभाग प्रभाग समिती कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी भाजपा दिवा अध्यक्ष ॲडव्होकेट आदेश भगत, शहर कार्यकारी सदस्य विजय भोईर, अशोक पाटील, गणेश भगत, सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, OBC मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, उपाध्यक्ष जयजीत भोईर, प्रसाद भोईर, चंद्रकांत मोरे, रेशमा नरेश पवार, ॲडव्होकेट सुप्रिया भगत, सरिता भोईर, श्रीधर पाटील, अनिल शहा, विजाधर दुबे, अमरनाथ गुप्ता, शमशेर यादव, शीला गुप्ता, जितू गुप्ता, संतोष गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते। दिवेकरांना आंदोलन केल्याशिवाय किंवा आंदोलनाचा इशारा दिल्याशिवाय काही मिळत नाही हा आजवरचा इतिहास आहे। आणि ज्याप्रमाणे दिव्यात निकृष्ट दर्जाचं रस्त्यांचं काम चालू होतं ते आम्ही उघडीस आणलं आणि त्याच्यानंतर ते निकृष्ट दर्जाचे रस्ते पुन्हा महापालिकेला खोदावं लागले ही नामुष्की आली। त्याचप्रकारे जर दिवेकरांना इथे 5 लाख लोकसंख्येला लसीकरण फक्त एकाच केंद्रावर होत होतं तर त्याच्याविषयी आम्ही आंदोलनाची भूमिका आज घेतली आणि निश्चितच मला असं वाटतं की आमच्या ह्या आंदोलनानंतर महापालिकेच्या प्रशासनाला जाग येईल आणि कुठेतरी दिवेकरांना जास्तीचे लसीकरण केंद्र मिळतील असं आम्हाला वाटतंय। हे आंदोलन जरी आज भारतीय जनता पार्टी करत असली तरी ह्या आंदोलनाची भूमिका ही प्रत्येक दिवेकराची आहे की 5 लाख दिवेकरांची आहे की इथे लसीकरण केंद्राची संख्या वाढली पाहिजे। कारण मुळात दिव्याकडे बघण्याचा महापालिकेचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे। महापालिका सातत्याने दिव्याला दुजाभाव करत आलेली आहे। म्हणजे पूर्ण महापालिका क्षेत्रात जेव्हा 54 लसीकरण केंद्र होतात तेव्हा दिव्याला मात्र 1 दिला जातो। म्हणजे हा कुठला न्याय दिवेकरांना आहे हे तुम्हाला कळत असेल तर ह्या दिवेकरांना देखील तशाच प्रकारचा न्याय दिला पाहिजे। दिवेकरांचं लसीकरण हे झालं पाहिजे। आमच्या गटनेत्यांनी सांगितलं मनोहर डुंबे साहेबांनी की दिवेकर हा सर्वस्वी सर्वसामान्य आणि सर्वस्वी लोकल सेवेवर रेल्वेवर डिपेंड असणारा हा दिवेकर आहे। त्याच्यामुळे आता ज्याप्रमाणे सरकारने घोषित केलं की 2 डोस घेतलेल्यांना रेल्वेत प्रवास करणारा मिळणार आहे त्याच्यामुळे जर दिवेकरांना जर आपण अशाच प्रकारे 1 लसीकरण केंद्र आणि तेही 4-5 दिवस बंद तर अशा प्रकारे तुम्ही करत असाल तर हा अन्याय आहे आणि दिवेकरांचं लसीकरण हे नियोजित वेळेत होणार नाही। त्याच्यामुळे आज आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की जास्तीत जास्त लसीकरण केंद्र हे दिवा विभागात झाले पाहिजेत आणि दिवेकरांना न्याय मिळाला। 5 लाखाची लोकसंख्या असताना फक्त एकच लसीकरण चालू आहे। आम्ही जेव्हापासून पूर्ण देशामध्ये लसीकरण चालू झालं तेव्हा ठाणे महानगरपालिकेमध्ये पूर्ण लसीकरण झालं, दिव्यामध्ये एकही केंद्र सुरू नव्हतं, तेव्हाही आम्ही आपल्या मार्फत पण तेव्हा आम्हाला आत्तापर्यंत फक्त एकच लसीकरण 5 महिने झाले चालू आहे। आम्ही जेव्हा घोषणा केली की आम्हाला लसीकरण केंद्र वाढले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलो तेव्हा काल या नगरसेवक लोकांचे स्थानिक नगरसेवक लोकांचे डोळे उघडले आणि महापौरांना काल पत्र दिलं या लोकांनी तर एवढे महिने हे लोक झोपले होते का। आणि आजही आम्ही विभागावाईज आम्ही लसीकरण केंद्र वाढवा हे मागणी करत असताना हे लोक सतत हे लोक दुर्लक्ष करतात। आज 5 लाख लोकसंख्या असताना फक्त
हप्त्यातून 2 दिवस यांचं लसीकरण केंद्र सुरू असतं, बाकीचे दिवस काय का त्याच्यात पण हे लोक यांचे खास खास कार्यकर्ते मध्ये घुसवतात, बाकी सामान्य जनतेला वेगळा नाही आणि यांच्या कार्यकर्त्यांना वेगळा नाही असं का, यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहोत। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ठाणे महानगरतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे। याची सुरुवात स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट पासून होणार आहे। स्वतंत्र दिनाच्या दिवशी ठाणे शहरात विविध 75 ठिकाणी भारतमाता पूजन योजले आहे। चित्रकला, देशभक्तीपर गाणी आणि प्रश्नमंजुषा या 3 स्पर्धांचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे। ठाणे जिल्ह्यातील स्वतंत्र योद्ध्यांचे शौर्य गाथा या विषयावर ऑनलाईन व्याख्यान योजले आहे। तसेच स्वतंत्र दिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून सीमेवरील आपल्या सैनिकांना 750 राखी आणि पत्र पाठवण्यात येणार आहेत। कोकण प्रांतात तिरंगा घराघरात तिरंगा मनामनात अभियानाद्वारे स्वतंत्र सप्ताह योजला आहे। 1 पंक्ती देशासाठी यासह विविध उपक्रम योजले आहेत। 1000 ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत। देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या माध्यमातून 1 गाव 1 तिरंगा अभियानातून 1,25,000 पेक्षा अधिक स्थानावर राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे। ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सदर माहिती देण्यात आली। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सादर करत आहे जॉब ओरिएंटेड कोर्सेस। रेडिओलॉजी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, लॅबोरेटरी टेक्निशियन, OT असिस्टंट, नर्सिंग असिस्टंट्सचे जॉब देणारे कोर्सेस। पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण। संपर्क 8828204069 आणि 9619372552। आनंद विश्वगुरुकुल पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ठाणे। ठाणे परिवहन सेवेची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली असून खासगी बस ठेकेदाराने 15 ऑगस्ट पासून बस सेवा बंद करण्याचा इशारा दिल्याने ही देणी देण्यासाठी परिवहन सेवेवर 5 कोटीच्या ठेवी तोडण्याची वेळ आली। परिवहन सेवेकडे असलेल्या खासगी बस ठेकेदाराच्या सुमारे 200 बस धावत आहेत। हे ठेकेदाराची मार्च महिन्यापासूनची सुमारे 35 कोटींची देणी शिल्लक आहेत। त्यांच्याकडे CNG भरण्यासाठी आणि कामगारांची देणी देण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत देणी दिली नाही तर सेवा बंद करण्याची नोटीस मागील महिन्यात परिवहन व्यवस्थापक यांना दिली होती। त्यांची मुदत संपायला 4 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे। ही देणी देण्यासाठी परिवहन सेवेकडे पैसे नाहीत। महापालिकेची आर्थिक परिस्थिती देखील खराब असल्याने अखेर ठेकेदाराची देणी देण्यासाठी घसारा रकमेची 9 कोटीपैकी 5 कोटीच्या बँकेतील ठेवी तोडण्यात आल्या। या ठेवी तोडताना परिवहन सेवेमधील सदस्यांना कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचे समजते। ठाणे परिवहन सेवेतील 270 बसेसपैकी अवघ्या 37 बस रस्त्यावर धावत आहेत। अनेक कर्मचाऱ्यांना परिवहन सेवेत काम मिळत नाही। मोठ्या प्रमाणावर बस नादुरुस्त आहेत। त्यातच करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे परिवहन सेवेची परिस्थिती अधिकच नाजूक बनली आहे। खासगी बस ठेकेदाराची मार्चपासूनची देणी थकली असल्याने महानगर गॅसने त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत देखील कळवले होते, त्यामुळे त्याने बस बंद करण्याचा इशारा दिला होता अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिले। याबाबत परिवहन सेवेचे व्यवस्थापक श्री भैरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की परिवहन कडे पैसे नसल्याने घसारा करिता ठेवलेल्या 9 कोटी ठेवीपैकी 5 कोटी ठेकेदाराला देण्यात आले आहेत, अन्यथा त्यांच्या बस काढून घेतल्या असत्या। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे।
कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. मुंब्रा बाह्यवळ मार्गावर सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करून शनिवारी सायंकाळपासून मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले. यामुळे गेल्या 15 दिवसापासून ठाण्याच्या दिशेने वळवण्यात आलेली अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्यवळ मार्गावरून पुन्हा सुरू होणार असल्याने ठाणेकरांची कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे आहेत. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर रेतीबंदर पुलावर 28 जुलै रोजी एक मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा इतका मोठा होता की पुलाखालून गेलेला रस्ताही स्पष्ट दिसत होता. या पुलावरील रस्त्याचीही चाळण झाली होती. यामुळे अपघाताची होण्याची भीती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी मार्गावरील वाहतूक बंद करून ती ठाणे शहरातून वळवण्यात आली. ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक महापी कोपरखैरणे रबाले ऐरोली आनंदनगर कोपरी मार्गे वळवली आहे. कोपरी येथील रेल्वे पूल अरुंद असल्याने या ठिकाणी दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर टोल नाका आहे. टोल वाचवण्यासाठी काही ट्रक आणि टेम्पो चालक हे पटणी येथून कळवा विटावा मार्गे ठाणे शहरात प्रवास करत आहेत. यामुळे या कळवा विटावा मार्गावर कोंडी होत आहे. या कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्यासाठी माननीय डॉक्टरेट्स जगभरात पुरस्कृत केले जातात आणि यासाठी भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशनच्या वतीनं विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करून केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल डॉक्टरेट्स अर्थात विद्यावाचस्पती पदवी प्रदान केली जाते. आपणही या पदासाठी पात्र असाल तर त्वरित डॉक्टरेट्स पदवीकरिता ऑनलाइन अर्ज करा. विद्यापीठाचे कुलसचिव आणि डीन निवडक उमेदवारांसाठी आगामी 26 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या संमेलनात डॉक्टरेट्स पदवी देऊन करणार सन्मान. अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्र, पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट अतिरिक्त योगदान, अनुभव आणि क्षमतांबद्दल छायाचित्रांसह 15 पानी माहिती drpdmnkrishna@gmail.com या ईमेलवर पाठवावी अथवा दिलासा फाउंडेशनच्या 8828204069 या मोबाईल क्रमांकावर अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, पात्रता प्रमाणपत्र, व्हॉट्सअप माहिती पाठवावी. कागदपत्र आणि अर्ज मिळाल्यानंतर पुनरावलोकन करून उमेदवारांना कळवण्यात येईल. ठाणे महापालिका आधीच विविध ठिकाणी खड्ड्यांची संख्या वाढत आहे, मात्र पावसाची उघडझीप असतानाही खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनावर आगडपागड करीत गणेशोत्सवाच्या आत खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बुजवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. पावसाळा सुरू झाला की रस्त्यावर खड्डे पडणे हे निश्चित झाले. यंदा देखील पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले. शहरात सध्याच्या घडीला 2000+ खड्डे आहेत. पावसामुळे खड्डे बुजवण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेकडून खड्डे बुजवण्याची मोहीम धीम्या गतीने सुरू आहे. ठाणे महापालिका आधी सर्व विभागातील रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांकडून खड्डे बुजवण्याबाबत मागणी होत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावर जून महिन्यापासून खड्डे पडले ही वस्तुस्थिती असल्याचेही महापौरांनी मान्य केले. अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे, परंतु तरी सुद्धा काही ठिकाणी खड्डे बुजवण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले की गणेशाचे आगमन व विसर्जनादरम्यान खड्ड्याचा त्रास होऊ नये यासाठी खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे असेही आदेशाने दिले. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो, पण
व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचरावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. लोकमान्य नगर येथील ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बस डेपोची दुरावस्था झाली. येथील कार्यालयात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत आहे. पिलरला भेगा पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेकडो कोटींचे बजेट असताना ठाणे महापालिका अनेक नवीन योजना राबवत असते. ठाण्याला स्मार्ट सिटी देखील संबोधले जाते. गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत आणि धोकादायक बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य नगर बस डेपोची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत आहे. कार्यालयात असणाऱ्या मोठ्या पिलरलाही भेगा पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी असणाऱ्या पिलर भोवती विद्युत वाहिन्या देखील आहेत. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी असल्याने याचा देखील धोका कर्मचाऱ्यांना होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या धोकादायक कार्यालयामध्ये कोणाचा बळी जाण्याचे पालिका प्रशासन वाट पाहते का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या धोकादायक कार्यालयाकडे प्रशासन कधी लक्ष देईल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूब वर पाहायला विसरू नका.